श्री दत्त जयंतीनिमित्त औदुंबरचे श्रीक्षेत्र नारायणपूर पायी दिंडी पालखी सोहळ्याचे प्रस्थान. श्री दत्त जयंतीनिमित्त औदुंबरचे श्रीक्षेत्र नारायणपूर पायी दिंडी सोहळा प्रारंभ झाला. पलूस तालुक्यातील औदुंबर येथून या दिंडीचे प्रस्थान झालं. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर करीत हजारो शेकडो भाविक या दिंडीत सहभागी झाले आहेत. हातात भगवे ध्वज, वारकऱ्यांचा पारंपरिक वेश, टाळ मृदुंग वाजवत ढोल ताशांचा गजर करणारे चिमुकले आबालवृद्ध, नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन महिला यामध्ये सहभागी झाल्या आहेत. या दिंडीच्या समोर माऊलींचा अश्व तर दिंडीच्या मागे रथातून सद्गुरू नारायण महाराजांची प्रतिमा आणि पादुकांची पालखी आहे. यामध्ये सद्गुरू नामाचा गजर करीत भाविक महिला आबालवृद्ध सहभागी झालेले आहेत. गेले 12 वर्ष हा सोहळा सुरू आहे. 16 डिसेंबरला भवानीनगर येथे व 22 डिसेंबरला लोणंद येथे गोल रिंगण होणार आहे, तर 19 डिसेंबरला रहिमतपूर येथे उभे रिंगण होणार आहे. अमनापूर पलूस ते पांगोरे पिंपळे भिवंडी ते श्रीक्षेत्र नारायणपूर असा दिंडीचा 11 दिवस सोहळा चालणार आहे. विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज क्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या सद्गुरूच्या माध्यमातून सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने औदुंबर कुंडल ते नारायणपूर पायी दिंडी व पालखी सोहळा आज या औदुंबर क्षेत्रावरून प्रस्थान झाला. गेले 12 वर्ष हा सोहळा दत्तजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणून जातो. त्या ठिकाणी 3 दिवसाचा कार्यक्रम चांगला असतो. चालू वर्षी 25, 26 आणि 26 हा 3 दिवस तिथं कार्यक्रम आहे. 24 तारखेला पहिला 200 कोटी यज्ञ माचा वाढदिवस, 25 तारखेला सर्व दिंड्यांचं दुपारी स्वागत होतं. संध्या चालू असून 3 दिवसाने त्या ठिकाणी दत्तजन्मकाळ साजरा केला जातो आणि 26 तारखेला तिसऱ्या दिवशी दत्तजयंती साजरी होती. एक आपल्या भागाचं, आपल्या देशाचं, आपल्या महाराष्ट्राचं भूषण म्हणायला हरकत नाही, कारण सद्गुरू अण्णा महाराज हे बालब्रह्मचारी आहेत. 27/9/1939 जन्म त्यांच्या आयुष्यामध्ये जे आयुष्य जे या ठिकाणी जटले ते दुसऱ्यासाठी जटले, कारण स्वतः सुखी होऊन दुसऱ्यासाठी प्रपंच करतो, पण त्यांचा प्रपंच वगैरे काही नाही, बालब्रह्मचारी आहेत. आणि नारायणपूर क्षेत्रे नारायणपूर न राहता देशाच्या 4 कोपऱ्यामध्ये विसरलेला आहे. ज्या भागामध्ये भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव म्हणतो, पण एकमेकाचा राज्याचा मेळ नसतो, तर 4 राज्यामध्ये पहिलं मध्य प्रदेशला मोठं धाम झालं, दुसरं कन्याकुमारीला, तिसरं कलकत्तामध्ये आणि चौथं उत्तराखंडमध्ये. हे 4 धामाची संकल्पना त्यांनी सोडली, ती पूर्णत्वास नेली आणि ते नारायणपूर न राहता नारायणपूरचा जगाच्या नकाशामध्ये न्यावं. दर गुरुवार आणि दर पौर्णिमेला त्या ठिकाणी मोठा उत्सव केला जातो. आम्ही भाग्यवान आहोत की या सद्गुरूचे दास शिष्य होण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि या दिंडीच्या माध्यमातून प्रत्येक गावी गावी या ठिकाणी रथामध्ये पादुका व अण्णाची प्रतिमा आहे, त्याचं दर्शन मिळतं आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी भाग आहे, या दिंडीमध्ये वाढ आहे. अशीच वाढ अण्णा महाराजांच्या आशीर्वादानं राहावं. या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी चॅनलचे मी आभार मानतो की तुम्ही एक आध्यात्मिक कामाला, कारण विज्ञान आणि अध्यात्म याची बेरीज होत नाही, पण अध्यात्म आज काळाची गरज आहे आणि तुमच्या माध्यमातून सर्वसामान्यांना या दिंडी सोहळ्याचं दर्शन मिळते, यामध्ये आम्ही भाग्यवान असतो. या चॅनलच्या चरणी वंदन करतो, तुमच्या कह्याला शुभेच्छा देतो. गुरुदेव दत्त. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नारायणपूर.